हॅलो गाईज, तर कसं तुम्ही सर्वजण वेलकम बॅक टू न्यू गेम प्ले व्हिडिओ। तर गाईज, आज आपण खेळण्यासाठी जात आहोत फ्री फायर मॅक्स। तर त्यामध्ये कलहारी मॅपमध्ये आपण खेळणार आहोत बॅटल रॉयल मॅच, जो की आता सध्या डाउनलोड होतोय। तो डाउनलोड झाल्यानंतर आपण जो आहे तो गेम जो आहे तो मॅप जो आहे तो आपण त्यामध्ये क्लिक करू आणि मग तवी आपण आपल्या बॅटल रॉयल मॅचसाठी। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर करू टाका आणि हो सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशन जो आहे तो सुद्धा क्लिक करून ठेवा। तुम्हाला जेव्हा मी जेव्हा पण व्हिडिओ सोडेल, म्हणजे आपण लोक मी जेव्हा पण व्हिडिओ सोडेल ते तुम्हाला माहीत पडेल, अपलोड करेल तेव्हा तुम्हाला माहीत पडेल। तर कलरी मॅप जो आहे तो डाउनलोड झाला आहे आणि आपण त्यावर क्लिक करतो आहे। तर काहीच आपण जातो आता आपल्या मॅपसाठी। तर हा जो आहे कलरी मॅप जो आहे माझ्यासाठी तर नवीन असणार आहे ऑब्व्हियसली। सो ऑन दिस साइड ओके Free Fire India is set in a virtual world, and it's not based on the rules. But also a good dream too, kinda. Don't worry if you're eliminated. You know, respawn with her. My kid up dun vote. Baba. Me as a kun lock on a second about tackle. And those tattoos do it to remote permanent. But how do I know? That's kind of Battle Royale. Oh my god. Battle style. Who? That happened all over the color map city. पेट्रोल मी खूप टाइम मध्ये खेळतो ना, म्हणून काही डिफरन्स तरी झाला आपला तरी नोटीस नाही होता। पण तुम्हाला काही जरी नोटीस झाला तर कमेंट करून सांगू शकताय। बाकी हो आता आपण आलो आहे पॉईंट पोस्टमध्ये। तर कोणती गन भेटेल काय सांगता येणार नाही, पण हां जी पण गन भेटेल त्यांनाच आपल्याला सर्वाइव्ह करायचं। आणि एका टाईमला आपण तीन गन यूज करू शकतो, एका बॅगमध्ये ठेवू शकतो किंवा मागे अडकू शकतो, जसं की आता मी अडकवलेली आहे। आणि आपल्याला भेटलेली आता AK-47 जी की चांगलं कॉम्बिनेशन आहे बॅटल रॉयल म्हणतात। बाकी मला असं का वाटतं की आसपास कोणीतरी आहे। आता ही शंका आली म्हणजे ही खोटी तर नसतात एवढं तर माहीत आहे। बाकी हो MP कुठे जागी आपण UMP होते, तर कारण ह्यामध्ये एमोज 10 MOs जास्त आहेत प्लस स्कोप पण आहे त्याला। तुम्हाला एनिमी आहे तर आपण ABCD गन जी ती घेतलेली आहे। अरे ह्याच्याकडे पण ABCD होती, पण जाऊ दे ABCD आपण नाही घेणार, आपल्याकडे ऑलरेडीच आहे। सगळं काही दिसलं ना नाही तर FIR कर जावा, कारण आसपास जे एनमी असतात त्यांना आपण मारू शकू बघू शकू। ते बघितलं की त्यांना मारू शकू। तर लाईक करू टाका आपल्या गेमप्ले व्हिडिओला ठीक आहे। आलेला आपण दोन जण तर मारलेलेच आहेत इन कमांड पोस्ट। बाकी आपण कमांड पोस्टच्या बाहेर यायचं का? ओके चला आपण जाऊया कमांड पोस्टच्या बाहेर, जो की आपण आलेलोच आहे। तरी ते मला आसपास कोणतरी असं वाटता आले ते काही खोटं नव्हतं।
जवळ कोणतरी आहे, आसपास कोणतरी आहे, सुवर्ण कोणतरी ते हो 95 चा हेड हेड शॉट आणि हा किंवा ही चला आपण बघता बघता आपण 5 किल करून टाकलेले. बाकी हो किल आपल्याला भेटणारच आहे, ठीक आहे, ओपेवाला किल. हां आणि आपला जो गेम आहे तो आपण इन ओपी वे घेऊन जाणार आहेत. हे तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो होतो, आय थिंक नसेल बोललो होतो, आता बघतो आहे. मिलिटरी बेस मधले टेंट हाऊस, आय थिंक की हा जो अख्खा मॅप आहे तो आय थिंक मिलिटरीचा मॅप आहे, कारण जागे जागेवर टेंट आहेत म्हणून. बाकी ही कार मी वापरू शकतो का? नाही वापरू शकत. ही कार होती ना आपल्या आता जी आलेली, नाही वापरू शकत म्हणून तर आपण गेलो ना पुढे. हां तर आता मी काय बोलतो, एक मिनिट, ठीक असते का? हो फुगन, अरे यार मी स्पॅड वन बोललो आहे बघा. तर आय बिकेम स्पायडरमॅन, सॉरी तुम्हाला स्पायडरमॅन स्पायडरमॅन हे गाणं नाही म्हणायचं. ओहो इथून तर एनिमी लोकांना मारायला खूप सोपं जाईल माहिती आहे का, पण तसं एनिमी दिसायला पण पाहिजे. आणि आता आपण तासून तास थांबलो, झोन येऊन केला तर काय करायचं, आता सगळे झोन येतोय जवळ, तर आपण आता काय करू, जिम करू. ओके ओ हे टेंट हाऊसच्या वर येता येईल ना. ओ हो स्पायडरमॅन स्पायडरमॅन झालो या टाईमसाठी मी काहीच पुढे पिकअप पण भेटले चिकी तगडी गाणी, ठीक आहे. गेल्या सुद्धा आपला हीच जोडी भेटली होती गेल्या मॅपमध्ये. ओहो फायर, अरे हां इकडे कोणतरी अनस्टॉपेबल. 6 किल केलेत पण तरी आपल्याला काही किल कमी भेटणार असे नाही आहे, किल भेटणार, चांगला किल भेटणार, ठीक आहे. बाकी ऐकून आपल्याला AR MO भेटला आहे ज्याला आपण आता मारलं होतं. बाकी हो कोणताही एनिमी दिसेल आपण मारूया त्याला. Thank you.
बाकी हां ह्या तलवारमुळे पाताना नाटवारी फिरिंग ते तुम्ही पाहू शकताय. बाकी आपण इथे आलोय कोणते स्किल घ्यायची का आपण. आपल्याकडे दोन स्किल आहेत सध्या ऍक्टिव्ह आहेत, एक तत्सुया आणि एक सिंगवाली. तर आपण जे तत्सुयावाले घेऊया. हा दोन मी कन्फ्युज होत होतो पण हा आता क्लिअर आहे. बाकी आता किती जण आले आहेत, 10 जण. ठीक आहे हां. तर त्यापैकी जसे दिसतील तसे मारूया आपण. वर मारतोय त्याच्या की नाही करत पण कारण हा टू डॅमेज खूप आलेल तयार पण जो निशाण आहे ना तो चुकलाय. ठीक आहे तो चांगला गेम आहेच. बाकी आता आपल्याकडे फुग्गन आहे त्याने आपण मोबाईल टॉवरच्या वर येऊ शकतो. ओहो खूपच भारी लोकेशन भेटलाय. आणि त्या जाऊन जर मारलं जात त्यासारखा आता माझा निशाणा चुकाय आलाय. जाऊन मारू काय मग. यार दिसत नाही आहे. आय थिंक तो जो दगड आहे साईडचा जो असे एक टावरच्या समोर आहे तिकडे असेल आय थिंक. सो आपल्याला तिथे जावं लागेल पहिला हे रिपेअरिंग. किती गोळ्या खाल्ला या. किंग स्लेअर टायटल भेटलं आपल्याला. टावरच्या वर जंप. दोन तीन जणांची लागलेली आहे. सो मी जाऊ का तिथे बघूया. अरे यार खाली पडलो आणि मला तरी निघताच येत नाही आहे. निघतो कसं. हां एक मिनिट. तर निघायचं कसं ह्यानंतर मला कळलं. तर आपण इथून हां निघलो बाहेर. एकदा स्कॉट एकदा प्रॉन झालं विषय संपला. बाकी आता किती जण त्या तीन जणांचे म्हणतात मी सोडून. ठीक आहे मी धरून म्हणलं तर 4 जणांचे म्हणतात. बाकी अजून तरी थांबलाय. आता आपण त्याचा फायदा घेऊ शकतो आणि जातो जाऊ शकतो वर. आपल्याला आपण थोडक्यात आलो पुढे नाहीतर आपण रुपये टाईम पडलाच असता. बाकी आपण जिथून निघून आलो आहे तिथेच वापस आलो आहे. मी तुम्हाला पण नाही जाऊ शकत आहे. काय होतंय बाकी. बाकी हा ग्लू वॉल तयार ठेवा लागेल. आणि आता जी ॲबिलिटी तत्सुयाची ॲबिलिटी ना रशिंगची.
आणि आता फक्त एकच जण रे, एकच जण आहे की त्याला आपल्याला मारायचं आहे. त्याचं मी काय करू, कुठे जाऊ? तो समोर झालाय. अमेझिंग काय वाटलं ते कमेंट करून सांगू शकताय. बाकी हो, तुझ्यासाठी बाय बाय, सी यू. आणि हो, किंग्सलेचं टायटल भेटत आलं, ठीक आहे, ह्या गेममध्ये किंग्सले टायटल, बाय.